हेलो फ्रेंड्स, मी उमाशी मांजरेकर, वेलकम टू कॅफे टेस्ट रेडिट। आज आपण करणार आहोत शेंगदाण्याची चटणी, जे की आपण पराठा बरोबर, थेपला बरोबर किंवा चपातीवर एन्जॉय करू शकतो। चला तर मग करायला सुरुवात करूया। आधी साहित्य बघून घ्या। शेंगदाणे घेतलेले आहेत 1/4 कप एवढं, 1/4 चम्मच हळद, 7 लसणाच्या पाकळ्या आहेत, तिखट आहे मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ। आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। ते मी एका कढईमध्ये आधी शेंगदाणे टाकते भाजायला। हे आपल्याला बारीक फ्लेमवरच भाजून घ्यायचं आहे। 5 ते 7 मिनिटं छान भाजून घ्यायचं आहे। ही अशी चटणी आहे जी एकदम कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये एकदम मस्त जबरदस्त बनते। ह्या चटणीचं आणि दहीचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं। ही चटणी आणि दही तुम्ही चपाती किंवा पराठा किंवा थेपलावर खाल तर तुम्हाला खूपच आवडेल। आणि ही चटणी आपण कुठेही कॅरी करू शकतो। हे 7 ते 8 दिवस आपण स्टोअर करू शकतो। आपण ट्रॅव्हल वगैरे करताना हे चटणी कॅरी करू शकतो। ही तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। एकदम सोपी आहे, झटकेपट बनते। आता आपले शेंगदाणे भाजून झालेले आहे, मी गॅस बंद करून घेते। आता हे थंड करत ठेवते। आपल्याला हे थंड करून ह्याचे साल काढून घ्यायचे। थंड झालेत आणि याचे साल काढून घेतले एकदम रफली। आता आपण हे एका मिक्सर जार मध्ये काढून घ्यायचं आहे। मिक्सर जार मध्ये आता काढून घेतलेलं। आता त्याच्यामध्ये मी हळद टाकते, मीठ चवीनुसार आणि लसणाच्या पाकळ्या आहेत। आता याच्यामध्ये मी लाल तिखट टाकते, एव्हरेस्ट तिखा लाल। आता आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे। बघू शकता ग्राइंड करून झालेली आपली चटणी तयार आहे। किती मस्त दिसते, दिसायला पण छान आणि कलर पण मस्त आलेला आहे। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? नक्कीच आवडली असेल। एकदम झटकेपट आणि सोपी रेसिपी आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। बेल आयकॉन दाबल्याने तुमच्यापर्यंत मी असे छान छान नवीन नवीन रेसिपी पोहोचवत जाईन। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।